रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय रिलायन्सकडून देशातील स्वस्तातील 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. या स्वस्त दरातील स्मार्टफोनसाठी रिलायन्सने जगातील दिग्गज IT कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागीदारी केली असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलंय. बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा फक्त देशातच नाही तर जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. आता न्यू जर्सी मधल्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या घराबाहेर बिग बींचा मोठा पुतळा उभारलाय. या पुतळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. शनिवारी 27 ऑगस्टला अमिताभ बच्चन यांचा पुतळा आम्ही आमच्या एडिसन इथल्या नव्या घराबाहेर उभारला आहे. या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बिग बींचे अनेक चाहते उपस्थित होते, अशी पोस्ट गोपी शेट यांनी लिहिली आहे. त्यासोबतच उद्घाटन समारंभाचे फोटो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेत. भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून आतापर्यंत त्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. 2014 निवडणुकीला सामोरं जाताना भाजपने अच्छे दिन अशी घोषणा केली. हे अच्छे दिन कधीच नागरिकांना पाहायला मिळाले नाहीत असाही हल्लाबोल त्यांनी केलाय. ठाण्यातील बैठकीनंतर शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. पुण्यात गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 2 दिवस दारू विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता राहावी यासाठी हे आदेश काढण्यात आलेत. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्थी या 2 दिवशी पुणे जिल्ह्यात दारू विक्री बंद ठेवण्यात आली आहे. तर 5व्या आणि 7व्या दिवशी ज्या परिसरामध्ये विसर्जन केलं जातं त्या परिसरात दारू विक्रीला बंदी असेल. शिवाय अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरवणुका संपेपर्यंत त्या मार्गावरील सगळे दारू विक्री केंद्र बंद असणार आहेत. गणेश उत्सव काही तासांवर आलाय तर उद्या महिलांचा हरतालिकेचा उपवास आहे. त्यानिमित्त चोपडा शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. कोरोना काळानंतर उत्साहात सण व उत्सव साजरा करण्यास मिळत आहे. निर्बंधमुक्त सण व उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे. त्याचबरोबर गणेश उत्सवासाठी लागणारं सजावटीतील साहित्य व हरतालिकेच्या निमित्त पूजेसाठी लागणारं पूजेचं साहित्य विक्रीसाठी बाजारामध्ये ठेवण्यात आलं आहे. यावर्षी हरतालिकेच्या पूजेचं साहित्य घेण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने व्यापारी वर्ग देखील समाधानी दिसतोय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची 60वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर ही सभा वादळी होण्याची शक्यता होती, मात्र तसा कोणताही अनुचित प्रकार या सभेत घडला नाही. मात्र विरोधी गटाच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी सत्तारूढ गटावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. विरोधी गटाच्या सभासदांच्या प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय अहवाल वाचन करू नये आणि कोणतेही ठराव पास करू नयेत अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र सत्तारूढ गटाने त्यांच्या या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, यामुळे विरोधी गटाकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. या गोंधळातच सत्तारूढ गटाने अहवाल वाचन करून ठराव आवाजी मतदानाने पास करून घेतला. या प्रकारामुळे सौ शौमिका महाडिक यांनी सभेचा त्याग करून सभागृहाबाहेर प्रसार माध्यमांसमोर प्रतिसभा घेत सत्तारूढ गटावर हल्लाबोल केलाय. सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची लगबग आता दिसू लागली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाची घराघरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. सिंधुदुर्गात गणेश उत्सवासाठी चाकरमान्यांचा ओघ सुरू झालाय. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. मूर्तीशाळांमध्येही मूर्तीकार रात्रंदिवस काम करून मूर्तींवर अंतिम हात फिरवताना दिसत आहेत. मूर्तीचं रंगकाम अंतिम टप्प्यात आलं आहे. बाजारपेठांमध्ये बाप्पांच्या उत्सवासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकानं गजबजलेली आहेत.
किराणा माल, कपडे, दागिने अशा विविध खरेदीसाठीही दुकाने नागरिकांनी गजबजून गेली आहेत. बाप्पांच्या आरासेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांच्या कृत्रिम माळा, रोषणाईसाठी लागणारी तोरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग सुरू आहे. शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा ब्लॅक मंडे ठरला असून गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलंय. आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 861 अंकांची घसरण झाली आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 246 अंकांची घसरण झाली. आज सेन्सेक्समध्ये 1.46% घसरण होऊन तो 57,972 अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.40% घसरण होऊन तो 17,312 या अंकावर पोहोचलाय. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील दिसून आलाय. जालना जिल्ह्यासह भोकरदन तालुक्यात व परिसरात मागील 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेली सोयाबीन, मका, तूर, कपाशी पिके सुकू लागली आहेत. यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला असल्यामुळे पिके जोरात आली. मात्र मागील 15 दिवसापासून पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांनी हे पिके वाचवण्यासाठी तुषार सिंचनाद्वारे शेतीमालांना पाणी द्यायला सुरुवात केली आहे. त्यातल्या त्यात हे कमी की काय, महावितरणकडून वीज पुरवठा सुद्धा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून शेती पिकांना पाणी द्यावं लागतंय. अशा अनेक संकटात जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सापडलाय. या शेतकरी राजाला तारण्यासाठी शासन साथ देणार का, हीच अपेक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा अवघा 10 वर्षांचा आहे. मात्र वियानने नुकताच स्वतःचा स्टार्टअप सुरू केल्याची माहिती शिल्पा शेट्टीने दिली आहे. शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहित आपल्या मुलाच्या स्टार्टअपची कल्पना दिली आहे. वियानने कस्टमाइज स्निकर्स बनवले असल्याची माहिती तिने दिली आहे. वियान राज कुंद्राने त्याच्या ब्रँडचं नाव विकिक्स व वियान किक असं ठेवलं आहे. त्याच्या या स्टार्टअपमध्ये कस्टमाइज शूज, कपडे व बॅग बनवण्यात येणार आहे. या उत्पादनांची किंमत 4,999 पासून सुरू होणार आहे. या स्टार्टअपमधून होणारं उत्पादन शिल्पा शेट्टी फाउंडेशनला जाणार आहे. या बातमीसोबतच सह्याद्री सुपरफास्टमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.